खुर्चीसाठी पदासाठी राज्यभरात कसा आटापिटा चाललाय हे उघड असताना सोलापूरच्या बाबतीत भाऊ जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तर बहीण महापालिकेत महापौर असं दुर्मिळ चित्र समोर येत आहे. सोलापूरच्या महापौरपदी शोभा बनशेट्टी आणि इकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांचे बंधू शिवानंद पाटील. खरं तर मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी वेगळी राजकीय समीकरणं आणि महापालिकेचं गणित वेगळंच. मात्र असा काही योग सध्या जुळून आलाय की हे बहीण भाऊ शहर जिल्ह्याचा कारभार सध्या पाहताय. माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांची ही दोन्ही मुलं. साहजिकच पाटील कुटुंबियांना हा सुखद अनुभव म्हणावा लागेल. सिद्धरामप्पा पाटील यांनी राजकारणात सातत्यानं कार्यरत राहताना अनेक चढ उतार तसंच राजकीय स्थित्यंतर पाहिली. खंबीरपणे आजही ते आपलं कार्य नेटानं पुढं चालवत आहेत. अशा परिस्थितीत शहराचं महापौरपद आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद घरातच चालून आल्यानं सिद्धरामप्पा पाटील हे मोठं नशीबवान राजकीय व्यक्तिमत्व ठरलं आहे. शहराचं राजकारण आणि जिल्ह्याची राजकीय परिस्थिती अशा वेगवेगळ्या दोन ध्रुवांवर दोन्ही मुलं असा हा योग म्हणावा लागेल. सध्याची स्थिती पाहिली तर महापौरपद तसंच जिल्हा परिषद अध्यक्षपद यासाठी कुठेही मोठा आटापिटा आणि संघर्ष पाहायला मिळतो. पण कधी कधी कर्तृत्वाबरोबरच नशिबाची साथही महत्वाची ठरते. यामध्ये शोभा बनशेट्टी या पुन्हा नगरसेविका झाल्या. पक्ष सत्तेत आला, आरक्षण महिलेसाठी जाहीर झालं आणि शोभाताईंना संधी मिळाली. इकडे शिवानंद पाटील अपक्ष म्हणून निवडून आले. राजकीय समीकरणात जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद त्यांना मिळालं. पुढे अध्यक्ष संजय शिंदे हे आमदार झाले आणि आपसुकच जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शिवानंद पाटील यांच्याकडे चालून आलं. एकाच वेळी बहीण शोभा बनशेट्टी या सोलापूरच्या महापौर आणि बंधू शिवानंद पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनलेले आहेत. राजकारणात दुर्मिळ असणारं हे चित्र सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत असून वडील सिद्धरामप्पा पाटील हे लकी नेते या बाबतीत ठरलेले आहेत.